नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत आणि कट केलेला पेपर या ब्लाउज पीस वरती ठेवून कसा कट करायचा ते पाहणार आहोत। तर या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण कटोरी ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई पाहिलेली आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण प्रिन्स कट पेपर कटिंग आणि ब्लाउज पीस कटिंग पाहणार आहोत। तर या ठिकाणी हे ब्लाउज पीस जे आहे ते आपलं बिना अस्तरचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल की आपण प्रिन्स कट पेपर कटिंग व ब्लाउज पीस कटिंग कशा पद्धतीने करत आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण पेपर हा फोल्ड करून घेऊयात। तर या ठिकाणी मी पेपर हा फोल्ड करून घेतलेला आहे। तर इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे। तर जॉईंट भागाकडूनच आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची असते आणि याच पेपरमध्ये आपला पाठीमागलचा व समोरचा भाग तयार होतो। तर या ठिकाणी आपण समोरचा भाग तयार करणार आहोत आणि या ठिकाणी पाठीमागलचा भाग। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पहिली स्टेप करायची आहे, ती म्हणजे ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्या ब्लाउजची उंची आहे 14 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 15 इंच। जे आपण 1 इंच वाढून घेतलेलं आहे ते आपल्याला खालच्या साईडने 1/2 इंच शिलाईमध्ये जातं आणि वरच्या साईडने 1/2 इंच शिलाईमध्ये जातं, त्यामुळे आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं असतं। तर या ठिकाणी मी 15 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तर आता आपण ब्लाऊजची रुंदी पाहूयात। तर हे जे ब्लाऊज कट करत आहोत ते आपलं 36 इंचचं आहे। तर 36चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो, म्हणजे 9 इंच। तर या ठिकाणी मी 9 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी ती आपल्या ब्लाऊजची 11 इंच। तर आपण खालच्या साईडने आणि वरच्या साईडने 11 इंचावरती एक टिक करून घेऊयात, म्हणजे आपल्याला बॉक्स हा व्यवस्थित तयार करता येतो। तर या ठिकाणी आपण बॉक्स तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं। तर याचं शोल्डर आहे 5.5 इंच। तर या ठिकाणी 5.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला आता गळ्याची रुंदी घ्यायची असते। तर गळ्याची रुंदी आहे आपली 1/2 इंच। तर या ठिकाणी 1/2 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि या ठिकाणी आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा ज्या ठिकाणी आपण शोल्डरसाठी टिक केलेली होती तिथून खालच्या साईडने मुंडा घ्यायचा असतो। तर हे ब्लाऊज आपलं 36 साईजचं आहे। तर 36 साईजसाठी मुंडा येतो आपला 6 इंच। तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर इथून मुंडा आपण मार्किंग करून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप पेपरवरती मापे घ्यायचे आहेत। अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची, नंतर ब्लाऊजची रुंदी घ्यायची आणि नंतर या ठिकाणी शोल्डर घ्यायचं आणि शोल्डर घेतल्यानंतर गळा घ्यायचा आणि गळा घेतल्यानंतर मुंडा घ्यायचा आणि मुंड्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो। तर अगोदर आपण समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात। तर हा भाग आपला समोरचा आहे। तर समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो, तो गोलाकार इथून द्यायचा या कोण्याहून। आता यानंतर आपल्याला या ठिकाणी गळ्याची उंची घ्यायची असते, म्हणजे समोरच्या गळ्याची उंची। तर समोरच्या गळ्याची उंची आहे 6 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं असतं। जे आपण 1/2 इंच वाढवतो ते आपल्याला शिलाईसाठी लागतं। तर या ठिकाणी मी 6.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर समोरचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। तर समोरचा गळा आपण गोल करणार आहोत। तर गोल गळा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1 इंचावरती टिक करून घ्यायची, ती टिक या कोण्याहून घ्यायची आणि गोलाकार देऊन घ्यायचा। तर याच्या पुढची स्टेप म्हणजे जी की खूप महत्वाची आहे, तर या ठिकाणी आपल्याला आता टक्सची उंची व रुंदी घ्यायची असते या गळ्याच्या साईडनी। तर टक्सची उंची व रुंदी साईज नुसार किती येते त्याचाही लवकरच मी व्हिडिओ टाकणार आहे। तर या ठिकाणी 36 साईजसाठी टक्सची रुंदी येते 4 इंच। तर या ठिकाणी 4 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि टक्सची उंची ही आपल्याला 4 इंचच घ्यायची आहे। जेवढी आपण टक्सची रुंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते। तर या ठिकाणी मी 4 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर टक्स आपण मार्किंग करून घेऊयात। ज्या ठिकाणी आपण टक्ससाठी मार्किंग केलेली आहे त्याच्या इकडच्या साईडने आपल्याला 1/4 इंचावरती एक टिक करायची आहे आणि दुसऱ्या साईडनी 1/4 इंचावरती टिक करून घ्यायची आहे, म्हणजे या दोन्हीचं अंतर आपलं मिळून होतं 1.5 इंच।
दोन्ही साइडनी इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं। आणि इथून आपल्याला मुंड्यापर्यंत गोलाकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देत इथपर्यंत घ्यायचा असतो। या कोण्यापासून याला तरी चालतो। अशा पद्धतीने परत मार्किंग करून घ्यायची। या मुंड्यापाशी आपल्याला या साइडनी पाव इंचावरती एक टिक करायची आणि दुसऱ्या साइडनी पाव इंचावरती एक टिक करून घ्यायची। म्हणजे दोन्ही साइडचं अंतर मिळून होतं अर्धा इंच। आणि इथून इथपर्यंत मार्किंग करत घ्यायचं अशा पद्धतीने। तर या ठिकाणी जो टक्सला आपण दोन्ही साइडनी पाऊन पाऊन इंचावरती टिक केलेला आहे ते आपलं अंतर होतं दीड इंच। तर या ठिकाणी आपल्याला कट करावं लागतं इथपर्यंत, त्यामुळे आपल्याला हा भाग कमी पडतो। म्हणजे प्रिन्स कटच्या कटोरीचा भाग हा कमी पडतो। त्याच्यासाठी आपल्याला इकडच्या साईडनी दीड इंच वाढून घ्यायचं असतं। तर दीड इंच का घ्यायचं, आपण या ठिकाणी दीड इंचाचं कट करणार आहोत, त्यामुळे आपल्याला इकडच्या साईडनी दीड इंच वाढून घ्यायचं असतं। जर आपण कट केलं नाही तर आपल्या कटोरीला पफी व्यवस्थित येणार नाही आणि आपली कटोरी ही चपटी होते, त्यामुळे आपल्याला इकडच्या साईडनी दीड इंच वाढून घ्यायचं आहे या ठिकाणी। आणि जे वाढवायचं आहे ते आपल्याला मुंड्यापर्यंत वाढवायचं असतं। मार्किंग करून घेऊयात। तर हे जे वाढवत आहोत ते आपल्याला कंपल्सरी वाढवून घ्यायचंच असतं। समोरच्या भागासाठी वाढवून घ्यायचं, पाठीमागालच्या भागासाठी वाढवायचं नाही। तर त्याच्यानंतर शोल्डर मुंड्याच्या साईडनी अर्धा इंच कमी करायचं, म्हणजे डाऊन करून घ्यायचं। कारण आपल्या खांद्याची रचना अशी असते की खांदा हा गळ्याच्या साईडने उंच असतो आणि मुंड्याच्या साईडने खांदा हा उतरता असतो, त्यामुळे या ठिकाणी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि गळ्यापर्यंत क्रॉसमध्ये जोडायचं, त्यामुळे आपलं शोल्डर हे खाली उतरत नाही। तर या ठिकाणी आपली समोरील भागाची मार्किंग तयार आहे। तर हा समोरचा भाग कट करून घेऊयात। कट करत असताना या मुंड्याच्या साईडने पेपर थोडासा एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचा, कारण आपला पाठीमागलचा मुंडा हा दीड इंचाचा असतो, त्यामुळे। तर हा जो पेपर एक्स्ट्रा राहिलेला आहे त्यामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची असते, त्यामुळे हा पेपर आपल्याला लागतो। तर हा बाजूला ठेवूयात आणि इथून समोरचा मुंडा कट करून घेऊयात। आणि या खालच्या पेपरवरती आपण पाठीमागलचा मुंडा घेऊया। तर पाठीमागलचा मुंडा आपला दीड इंचाचा असतो, तर आपण इथून दीड इंचावरती टिक करून घेऊयात या ठिकाणी आणि गोलाकार देऊन घेऊयात। तर हा पाठीमागलचाही मुंडा आपण कट करून घेऊयात। तर समोरचा गळा कट करत असताना फक्त वरचा पेपर कट करून घ्यायचा, खालचा पेपर कट करायचा नाही। तर आपण या सेंटरहून कट करून घेऊयात। तर हा भाग आहे आपला पाठीमागलचा। तर पाठीमागलच्या गळ्याची उंची आपण नंतर घेणार आहोत, तर अगोदर आपण समोरचा भाग कट करून घेऊयात। आपल्याला पाठीमागलचा भाग हा वाढवायचा नसतो, त्यामुळे मी परत या ठिकाणी वरचा पेपर ठेवलेला आहे आणि जिथून आपण दीड इंच वाढवलेला आहे तिथून परत फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने। ज्या ठिकाणी आपण दीड इंच वाढवून घेतलेला आहे तिथून फोल्ड करून घ्यायचं। आणि या खालच्या पेपरवरती परत मार्किंग करून घ्यायची आणि हा भाग आपण कट करून घेऊयात। तर जो कट करत आहोत तो भाग आपला पाठीमागलचा आहे। आपल्याला पाठीमागलचा भाग हा वाढवायचा नसतो, त्यामुळे हा पाठीमागलचा भाग मी दीड इंच कट करून घेतलेला आहे, समोरचा भाग कट केलेला नाही। तर हा जो आहे आपला पाठीमागील भाग आहे। तर या ठिकाणी आपल्याला पाठीमागलच्या गळ्याची उंची घ्यायची असते, तर ती उंची आपण गळ्याची नंतर घेणार आहोत। अगोदर आपण समोरचा भाग कट करून घेऊयात। तर हा जो टक्स आहे तो आपल्याला या दोन्ही साईडनी इथपर्यंत कट करत घ्यायचा असतो आणि इथून इथपर्यंत कट करत घ्यायचं आणि या दोन्ही साईडनी कट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपला समोरील भाग तयार होतो। तर आता आपण पाठीमागलचा गळा कट करून घेऊयात। तर हे दोन्ही भाग बाजूला ठेवूयात। तर या ठिकाणी आपण समोरचा भाग ठेवलेला होता म्हणजे गळ्याचा,
तर तो आपण रुंदीसाठी ठेवलेला होता, तर या ठिकाणी एक टिक करून घ्यायची आणि हा समोरच्या गळ्याचा भाग कट करून घ्यायचा। आणि इथून आपण खालच्या साईडने पाठीमागलच्या गळ्याची उंची घेऊयात। तर पाठीमागलच्या गळ्याची उंची आहे 9 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 9.5 इंच। 9.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची। पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। पाठीमागलचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता। तर या ठिकाणी पाठीमागलचा गळा हा पंचकोनी कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी स्केल मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे इथे पाहू शकता, थोडीशी क्रॉस ठेवलेली आहे बाहेरच्या साईडने। इथून मार्किंग करत घ्यायचं इथंपर्यंत आणि इथून खालच्या साईडने अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे पंचकोनी आकार। तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला पाठीमागलचाही भाग तयार आहे। तर आता आपण बाही कट करून घेऊयात। तर हा जो एक्स्ट्रा राहिलेला पेपर होता त्यामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे, त्या अगोदर इथून बरोबर करून घेऊयात। तर इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे। तर जॉईंट भागाकडूनच आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते। तर आपल्या बाहीची उंची आहे 5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच। तर या ठिकाणी आपला पेपर हा 7 इंचाचा झालेला आहे। तर आता आपण बाहीची रुंदी घेऊयात। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंडानुसार घ्यायची असते। तर आपला मुंडा आहे 6 इंच, तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण बाहीची रुंदी येते 9 इंच। तर बाही आपण मार्किंग करून घेऊयात। जिथून आपण बाही मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आपण बाही कट करून घेऊयात। तर या खुल्या साईडने आपल्याला कॅफाईट घ्यायची असते। तर बाहीच्या उंचीनुसार कॅफाईट कशी घ्यायची त्याचाही मी व्हिडिओ अगोदरच तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर इकडचा हा खुला भाग आहे, तर खुल्या भागाने आपण कॅफाईट घेऊयात 2.5 इंच। तर या ठिकाणी मी 2.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे आणि ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेले आहे त्या ठिकाणी आपण आडव्या साईडनी 1 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि मार्किंग करून घेऊयात। आणि जॉईंट भागाकडून एक आपल्याला 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला इथंपर्यंत पाठीमागलच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे, अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा। तर हा गोलाकार देण्यामध्ये चुकला तर आपल्या बाहीला फुगा येतो, त्यामुळे या ठिकाणी गोलाकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा। आता आपण समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेणार आहोत, त्यासाठी अगोदर बाहीचं सेंटर काढूयात। टेप फोल्ड करायचा आणि बाहीच्या सेंटरवरती एक टिक करून घ्यायची आणि समोरच्या मुंड्यासाठी आपण गोलाकार देऊन घेऊयात। ज्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे सेंटरवरती त्या ठिकाणी आपण पाऊन किंवा 1 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि इथून खालच्या साईडने आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी जे आपण 2 टिक केलेले आहेत त्याच्या आतमधून किंवा पाऊन किंवा 1 इंचावरून गेलं तरी चालतं। तर या खालच्या साईडने आपल्याला बाहीचा दंडघेर घ्यायचा असतो। तर या ठिकाणी आपल्या बाहीचा दंडघेर आहे 6 इंच, तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीचा दंडघेर घेऊ शकता, कोणाला फिट आवडतो तर कोणाला लूज आवडतो त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच वाढून घ्यायचं, इथून इथंपर्यंत मार्किंग करून घ्यायची। तर या ठिकाणी आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे, तर बाही आपण कट करून घेऊयात। परत बाही फोल्ड करून घ्यायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट देऊन घ्यायचा आणि समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिवत असताना समजतं। तर या ठिकाणी आपली बाहीची कटिंग तयार आहे। तर आपण सर्व भाग हे कट करून घेतलेले आहेत, तर आता आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात। तर आपण एक एक भाग घेऊन मार्किंग करून घेऊन कट करून घेऊयात। तर ब्लाऊज पीसचा हा इकडचा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे,
तर पाठीमागलचा भाग ठेवत असताना नेहमी जॉईंट भागाकडूनच ठेवायचा। तर या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवूयात आणि मार्किंग करून घेऊयात। पेपर हलू नये म्हणून आपण याच्यावरती कातर ठेवूयात आणि मार्किंग करून घेऊयात। हा पाठीमागलचा भाग आपण मार्किंग केलेला आहे, तर हा पाठीमागलचा भाग आपण आता कट करून घेऊयात। कट केल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला शिवत असताना एक एक भाग घेऊन शिवणं सोपं जातं। आणि या ठिकाणी आपण बाही ठेवून कट करून घेऊयात। तर बाही कट केल्यानंतर परत बाही फोल्ड करून घ्यायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट देऊन घ्यायचा आणि समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा। तर या ठिकाणी आपण बाही कट करून घेतलेली आहे, तर आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया आणि या ठिकाणी आपण हा समोरचा भाग ठेवून कट करून घेऊयात। तर शिवत असताना गळ्याची साईड ओळखू यावी म्हणून या ठिकाणी आपण टिक करून घेऊया दोन्ही साईडनी। ही साईड आपली गळ्याची आहे, अशा पद्धतीने टिक करून घ्यायची म्हणजे आपल्याला शिवत असताना समजतं। आणि या ठिकाणी आपण प्रिन्स कटची कटोरी ठेवून कट करून घेऊया। या साईडने जे कमी पडलेलं आहे त्या ठिकाणी आपण शिवत असताना अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊन नंतर शिवणार आहोत। तर या ठिकाणी जॉईंट अशा पद्धतीने द्यायचा। तर या ठिकाणी आपण ब्लाऊज पीस वरती कट करून घेतलेला आहे आणि हा एक्स्ट्रा जो कपडा राहिलेला आहे ब्लाऊज पीसचा, हे त्यामध्ये आपल्याला पाठीमागलच्या भागासाठी पट्टी लावायची असते आणि गळ्यालाही गोट लावायचा असतो, त्यामुळे हा आपल्याला कपडा लागतो। तर या ठिकाणी ही जी पेपर कटिंग आहे त्या पेपर कटिंग वरती साईज लिहायची आणि त्याचा प्रकार लिहून ठेवायचा, म्हणजे आपल्याला दुसऱ्या वेळेस कट करताना उपयोगी येतो। तर अशा पद्धतीने आपण प्रिन्स कट हे संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे। तर याची शिलाई आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर याविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता। तर व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तसं त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।